नमस्कार, जामखेड टाइमच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील एक मोठी बातमी। कोरोनाने रविवारी पुन्हा दिला दणका। कोरोनाचा तालुक्यात सुरू झाला 2020 सामना। जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर वेगाने सुरू आहे। रोज होणारी रुग्णांची वाढ आता अधिकच चिंताजनक बनली आहे। कोरोनाने आता 2020 सामना खेळण्यास जामखेडमध्ये सुरुवात केली आहे। रोज 20 पटीत रुग्ण वाढत आहेत। कोरोनाने रविवारी पुन्हा एक दणका दिला आहे। सध्या कोरोनाच्या कचाट्यात वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सापडत असल्याने समोर येत आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्धांना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे जानकाराचे म्हणणे आहे। शनिवारी कोरोनाने तालुक्यात जोरदार हादरा दिल्यानंतर रविवारीही कोरोनाचा कहर कायम राहिला। त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। रविवारी आरोग्य विभागाने डॉक्टर आरोळे हॉस्पिटलमध्ये दिवसभरात एकूण 108 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या। यात 20 जण पॉझिटिव्ह तर 88 जण निगेटिव्ह आढळून आले। दरम्यान दुपारी 11 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते। त्यात 9 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली। तालुक्यातील वेगवेगळ्या भागात रोज रुग्ण आढळून येत असल्याने मोठी खळबळ उडाली। रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहर 5, जिकरी 5, डोळेवाडी 2, साखर 2, आनंदवाडी 1, खारडा 2, खुर्दैठणी 1, पिंपळगाव आळवा 1, पिंपळगाव उंडा 1 अशा 20 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांनी दिली आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे। ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स। कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा जामखेड टाइम्स।